शेतकरी बंधूंनो, राज्य शासन किंवा केंद्र शासन शेतकऱ्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजना राबवत असतं आणि त्या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, मग उदाहरणार्थ ती पीक विमा योजना असेल, कसल्या प्रकारची नापिकी असेल, अतिवृष्टी असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, किंवा पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव असेल, किंवा अशा प्रकारचे जे काही नवीन नवीन संकट शेतीवर येत असतात, तर त्याच्यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासन पीक विमा योजनेचा अवलंब करत आहे. त्याचबरोबर वेगवेगळी त्या ठिकाणी वेगवेगळे पॅकेजसुद्धा शेतकऱ्यांसाठी ते अवेलेबल करून देत असतात. परंतु त्यासाठी आपल्याला पीक पेरा भरणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ऑफलाईन होतं, तर आता ऑनलाईन या पद्धतीनं पीक पेरा सुरू झालेला आहे. तर ई पीक पेरा भरण्यासाठी ई पीक पाहणी ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, परंतु ती ॲप सध्या स्लो चालत आहे, तिचं काही काम करत नाही, ती जुनी ॲप आहे. तर त्या ठिकाणी नवी ॲप त्या ठिकाणी चालू झालेली आहे, नवी ॲप आलेली आहे, ती अजून प्ले स्टोर अवेलेबल नाही. तर तुम्हाला ती ॲपची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली मी, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या आणि तुमचा पीक पेरा तुमच्या मोबाईलवरून भरून अपलोड करा. जर तुम्हाला पीक पेरा कसा भरायचा हे सुद्धा माहीत नसेल, तर त्यासाठी मी त्या ई पीक पेरा पाहणीचा व्हिडिओ सुद्धा बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. असे दोन्ही प्रकारचे तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्या आणि तसेच ती ॲप डाउनलोड करून तुमचा पीक पेरा भरून घ्या. अशा शेतीविषयक माहितीसाठी आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल.